नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पदविका फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरणे याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ पोस्ट HSC डिप्लोमा 2021.dtmaharashtra.gov.in अशी लिंक उपलब्ध आहे. या लिंकवर क्लिक केल्यास प्रवेश प्रक्रियेचे मुख्य पृष्ठ उघडले जाईल. यावर प्रामुख्याने वेगवेगळे मेन्यू आहेत व प्रत्येक मेन्यूवर क्लिक केल्यास महत्त्वाचे दिनांक, सूचना, प्रवेश प्रक्रियेचे नियम व नवीन अर्ज नोंदणी करण्याचे बटण आहे. प्रथमतः या पदविका अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे याबाबत आपण पाहू. म्हणजे आपणास कोणत्या पदविका अभ्यासक्रमास आपण पात्र आहे हे समजेल व त्याप्रमाणे प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल. पदविका फार्मसी या अभ्यासक्रमासाठी पात्रता आहे, उमेदवार हा भारतीय नागरिकत्व असणारा पाहिजे. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन HSC विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. पदविका हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी पात्रता आहे, उमेदवार हा भारतीय नागरिकत्व असणारा पाहिजे. उमेदवार हा 12वी किंवा समकक्ष असणारी परीक्षामध्ये किमान 35% गुण प्राप्त करून उत्तीर्ण पाहिजे. पदविका सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी पात्रता आहे, उमेदवार हा भारतीय नागरिकत्व असणारा पाहिजे. उमेदवार विज्ञान शाखेतून इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयासह उत्तीर्ण असावा. याप्रमाणे पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता आहे. यानुसार आपणास फार्मसी पदविका अभ्यासक्रमास ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे असे मानून आपण मुख्य पृष्ठावरील न्यू रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करूया. यानंतर आपणास अर्ज नोंदणी करण्यासाठी विचारलेली आहे. त्यात पहिला टप्पा आहे उमेदवारांचे पूर्ण नाव, या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर वडिलांचे नाव आपल्याला इथे नमूद करायचे आहे. त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर लिंग निवडायचे आहे, त्यानंतर जन्मतारीख निवडायची आहे, त्यानंतर धर्म निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला रिजन निवडायचे आहे, त्यानंतर मातृभाषा निवडायची आहे, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न निवडायचे आहे, आधार क्रमांक निवडायचा आहे, इत्यादी माहिती बरोबर भरायची आहे. त्यानंतर पत्रव्यवहार पत्ता नमूद करावा. त्यानंतर राज्य सिलेक्ट करायचे आहे, जिल्हा नमूद करायचा आहे, तालुका नमूद करायचा आहे, गाव नमूद करायचे आहे, त्यानंतर पिनकोड निवडायचा आहे, त्यानंतर मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे, त्यानंतर ईमेल आयडी निवडायचा आहे,
त्यानंतर इच्छेनुसार संकेत शब्द नमूद करायचा आहे। वो पुन्हा नमूद करून खात्री करायची आहे। त्यानंतर खाली दिलेल्या सेव एंड प्रोसीड यानंतर आपण अर्जाची नोंदणी करताना नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवर ओटीपी क्रमांक पाठवला जाईल। तो ओटीपी क्रमांक नमूद करून खाली दिलेल्या बटनवर क्लिक करायचे आहे। तसेच तपासणी झाल्यानंतर उमेदवारास वरील अर्ज भरण्यासाठी यूजर नेम दिले जाईल। उमेदवाराने प्राप्त झालेले यूजर नेम पुढील प्रवेश प्रक्रियेच्या कामासाठी जतन करून ठेवावे। त्यानंतर खाली दिलेल्या प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करून प्राप्त झालेली यूजर नेम व पासवर्ड नमूद करून लॉग इन या बटनवर क्लिक करावे। त्यानंतर उमेदवारास ई स्क्रुटिनी व फिजिकल स्क्रुटिनी असे दोन पर्याय निवडण्यासाठी उपलब्ध असतील। पर्याय क्रमांक एक ई स्क्रुटिनी हा पर्याय असे उमेदवारांकरिता आहे ज्या उमेदवारांजवळ स्मार्टफोन आहे व कागदपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्र स्कॅन करण्याची सुविधा असेल अशा उमेदवाराने ई स्क्रुटिनी हे पर्याय निवडावा। उमेदवाराला ऑनलाईन अर्ज जमा करून केंद्राद्वारे ऑनलाईन छाननी होणार असल्याने कोठेही जाण्याची आवश्यकता नाही। पर्याय क्रमांक दोन हा ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची कुठल्याही प्रकारची संगणकीय सुविधा उपलब्ध नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्रक खात्री प्राप्त घेऊन स्वतः तपासणीसाठी जाण्यास शक्य अशा सर्व विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी हे पर्याय निवडावे। पर्याय क्रमांक फिजिकल स्क्रुटिनी निवड करून उर्वरित अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण पाहूयात। फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडल्यानंतर यामध्ये प्रथम उमेदवारांच्या सुविधा केंद्रावर जाऊन आपल्या उर्वरित तपासणी करायचा आहे। असे सुविधा केंद्र आपणास निवडायचे आहे। यामध्ये प्रथम आपणास जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर सुविधा केंद्राचे नाव निवडायचे आहे। त्यानंतर दिनांक निवडायची आहे। त्यानंतर खाली दिलेल्या व्ह्यू स्लॉट या बटनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण निवडलेल्या सुविधा केंद्रावर निवडलेली वेळ उपलब्ध असल्यास आपणास दर्शविले जाईल त्यासमोरील बुक स्लॉट या बटनवर क्लिक करावे। तसेच सदर निवडलेले दिनांक व वेळ उपलब्ध नसेल तर आपणास असे दर्शविले जाईल त्यानंतर आपण निवडलेली दिनांक परत नव्याने निवडावे व सुविधा केंद्रावर तपासणीसाठी वेळ आरक्षित करा। एकदा आपणास अर्ज तपासणीसाठी आरक्षित वेळ मिळाल्यास आपण प्रत्यक्ष तपासणीसाठी निवडलेल्या दिनांक व वेळेत सुविधा केंद्रावर हजर राहावेत। तसेच उमेदवाराचा अर्ज छाननी पद्धतीत बदल करायचा असेल तर उमेदवारास त्या बाजूला चेंज व्हेरिफिकेशन मोड या बटनवर क्लिक करायचे आहे। यामध्ये उमेदवाराचा अर्ज निकाली होण्यापूर्वी फिजिकल स्क्रुटिनीमधून व ई स्क्रुटिनीमध्ये व ई स्क्रुटिनीमधून फिजिकल स्क्रुटिनीमध्ये बदल करू शकतो। पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील उर्वरित टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे। तर आपण ई स्क्रुटिनी मोड निवडून उर्वरित फॉर्म भरण्याची प्रक्रिया पाहूया। त्यानंतर आपणास इथे लॉग इन आय डी विचारलेला आहे। लॉग इन पासवर्ड इथे नमूद करायचा आहे। त्यानंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय पासवर्ड या बटनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरती तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल। तो या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे। त्यानंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय ओटीपी फॉर स्क्रुटिनी मोड चेंज या बटनवरती क्लिक करायचे आहे।
त्यानंतर फिल आणि एडिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवरती क्लिक करून आपल्याला पुढील फॉर्म भरायचा आहे। तर दुसरा टप्पा आहे पदविका अभ्यासक्रम निवडावा। यामध्ये उमेदवारास 3 पदविका अभ्यासक्रम दर्शविला आहे, त्यापैकी उमेदवाराच्या पात्रतानुसार पदविका अभ्यासक्रम निवडायचा आहे व त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे। जर उमेदवार एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमात अर्ज करायचा असेल तर उमेदवारास प्रत्येक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरा टप्पा उमेदवारी प्रकार निवडा। यामध्ये उमेदवारास दिलेल्या सूचनेनुसार ज्या प्रकारात उमेदवार मोडत आहे तो प्रकार उमेदवारास निवडून खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे। उदाहरणार्थ त्यानंतर चौथा टप्पा आहे मूळ जिल्हा व सामाजिक प्रवर्ग निवडा। यामध्ये उमेदवारास 10वी व 12वी उत्तीर्ण झालेला जिल्हा व तालुका यांची निवड करायची आहे। त्यानंतर 12वी उत्तीर्ण झालेले गाव निवडायचे आहे। त्यानंतर सामाजिक प्रवर्गात मोडत असल्यास त्याची निवड करायची आहे। जर उमेदवार मागास प्रवर्गात मोडत असेल तर उमेदवार त्या अनुसरून असलेल्या इतर बाबींची निवड करायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे जातीचे नाव निवडायचे आहे। व त्या संबंधित कागदपत्रे आपल्याकडे असल्याची स्थिती निवडायची आहे। त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पाचवा टप्पा आहे समांतर आरक्षण। यामध्ये उमेदवार अपंग व दिव्यांग प्रकारात मोडत असल्यास अपंग व दिव्यांग प्रकार निवडावा। तसेच उमेदवाराचे पालक माजी सैनिक प्रवर्गात मोडत असतील तर माजी सैनिक प्रकाराची निवड करायची आहे। तसेच उमेदवार अनाथ प्रवर्गात मोडत असल्यास त्याची निवड करायची आहे। व त्या संबंधित विचारलेली माहिती भरायची आहे। त्यानंतर उमेदवार अल्पसंख्याक प्रवर्गात मोडत असल्यास त्याची निवड करायची आहे। त्यानंतर खालील सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर सहावा टप्पा शैक्षणिक अर्हता निवडा। यामध्ये सुरुवातीला 10वी उत्तीर्ण बोर्ड आणि वर्ष निवडायचे आहे। त्यानंतर 10वीचा आसन क्रमांक आपल्याला इथे निवडायचा आहे। आणि 10वीचे एकत्रित गुण नमूद करायचे आहे। यानंतर उमेदवारास 10वी मध्ये प्राप्त टक्केवारी दर्शविली जाईल। त्यानंतर उमेदवारास इयत्ता 12वी कक्षा असणाऱ्या परीक्षेची माहिती भरायची आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 12वी उत्तीर्ण शाळेचे नाव त्यानंतर पत्ता नमूद करायचा आहे। त्यानंतर 12वी उत्तीर्ण वर्ष निवडायचे आहे। त्यानंतर 12वीचा आसन क्रमांक निवडायचा आहे। त्यानंतर 12वीच्या गुणपत्रिकेप्रमाणे उमेदवाराचे नाव निवडायचे आहे। जर विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये 12वीची परीक्षा उत्तीर्ण असेल व गुणपत्रक भेटले नसेल अशा विद्यार्थ्यांनी 2020-21 हे सिलेक्ट करून एक्झाम हॉल तिकीटवरील
नमूद केल्याप्रमाणे आसन क्रमांक म्हणजेच 12वीचे एक्झाम नंबर मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर 12वीच्या गुणपत्रिकानुसार प्रकाशित केल्याप्रमाणे उमेदवाराचे नाव आपल्याला इथे नमूद करायचे आहे व उमेदवार वर्ष 2018 2019 व 2020 12वी बोर्डमधून उत्तीर्ण झाला असेल तर अशा उमेदवारांना विषयानुसार गुण नमूद करायची आवश्यकता नाही. खाली दिलेल्या फेच डेटा या बटनवर क्लिक केल्यास संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप गुण दर्शविले जाते, पण उर्वरित वर्षासाठी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना स्वतः गुण नमूद करायचे आहे. त्याप्रमाणे आपण इथे गुण नमूद करूया. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर 7वा टप्पा, उमेदवाराचे छायाचित्र व फोटो निवडा. यामध्ये सुरुवातीला उमेदवाराला सिलेक्ट युअर अपलोड टाईप हा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये सुरुवातीला फोटो निवडून समोरील अपलोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अपलोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. आपण मोबाईलवरून अर्ज भरत असल्यास त्यावेळेस कॅमेरा या बटनवर क्लिक करावे. जर आपण संगणकावरून किंवा लॅपटॉपवरून अर्ज भरत असल्यास फाईल या बटनवर क्लिक करावे व फोटोची निवड करावी व त्यानंतर फोटोची साईज कमी जास्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी क्रॉप या बटनवर क्लिक करून फोटोची साईज कमी जास्त करता येईल. त्यानंतरच क्रॉप या बटनवर क्लिक करून अपलोड या बटनवर क्लिक करायचे आहे. तसेच स्वाक्षरी अपलोड करताना आपल्याला सिग्नेचर हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पहिल्या बटनवरती क्लिक करून आपल्याला सिग्नेचर निवडायची आहे. आणि तसेच फोटोसाठी आपण जसे वरती फोटोचे साईज कमी जास्त केले तसेच या सिग्नेचरसाठी सुद्धा आपल्याला क्रॉप बटन उपलब्ध आहे. त्यानंतर खाली अपलोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर 8वा टप्पा, कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करा. यामध्ये आपण मागील 7 टप्प्यांमध्ये जी माहिती भरलेली आहे त्या संबंधित कागदपत्रे व शैक्षणिक गुणपत्रक यांची मागणी केलेली आहे. यामध्ये सुरुवातीला भारतीय नागरिकत्व मागासवर्गीय उमेदवार असल्यास जात जमानपत्र, उन्नत व प्रगत गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र व इतर समांतर आरक्षण निवडले असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रक इत्यादी प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे. त्यासाठी समोरील अपलोड या बटनवर क्लिक करावे व फाईल किंवा कॅमेरा यापैकी एकाची निवड करायची आहे. यामध्ये आपण मोबाईलवरून अर्ज करत असल्यास त्यावेळी कॅमेरा या बटनवर क्लिक करावे. जर आपण संगणकावरून किंवा लॅपटॉपवरून अर्ज करत असाल तर फाईल या बटनवर क्लिक करावे व प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रिकाची निवड करावी. त्यानंतर प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रिकाची निवड करायची. निवड झालेल्या प्रमाणपत्रे व शैक्षणिक गुणपत्रिका यांची साईज कमी जास्त करण्यासाठी क्रॉप या बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर अपलोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. याप्रमाणे आपल्याला कागदपत्रांची निवड करायची आहे आणि अपलोड करायचे आहे.
त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. 9वा टप्पा ऑनलाईन शुल्क भरणे. यामध्ये आपण ज्या प्रवर्गात किंवा सामाजिक व समांतर प्रवर्गानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी वर्गाचे शुल्क भरण्यासाठी विचारलेले आहे. आपणास एकूण अर्जाचे शुल्क किती भरायचे आहे हे दाखवले असून ते ऑनलाईन भरण्यासाठी खालील पेमेंट टू प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर आपणास पेमेंट गेटवेच्या पेजवरील ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर आपणास ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट या माध्यमांपैकी एक माध्यम निवडून शुल्क भरायचे आहे. प्रवेश शुल्क भरल्यानंतर आपण जी माहिती भरलेली आहे त्याप्रमाणे आपणास अर्जाची प्रत दाखवली असून उमेदवारांनी ती तपासून घ्यायची आहे.